अंबरनाथमध्ये चोरी आणि लुटमारीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच असताना आता अचानक चोरांनी सायकल चोरी करण्यास सुरुवात केली असल्याने पालक चिंतातूर झाले आहेत. चोरांच्या नजरेत आता चक्क मुलांच्या सायकली भरल्या असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अंबरनाथ पूर्व भागात जीवराज वेलची विसरिया राहणार शिवगंगा नगर परिमला अपार्टमेंट सोसायटीमध्ये संध्याकाळी त्यांनी आपल्या मुलाची काळ्या रंगाची एक्झॅक्ट कंपनीची 4,000 रुपये किमतीची सायकल पार्किंगला ठेवली असता सोसायटीतून एका चोराने सायकल चोरून नेली असल्याची तक्रार जीवराज विसरिया यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली आहे. अशीच एक घटना अंबरनाथ पूर्व ग्रीन सिटी पनवेलकर कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या पूनम श्रीकांत नायडू यांच्या सोबत घडली असून त्यांची रेडिओ हर्क्युलस कंपनीची 5,000 रुपये किमतीची सायकल चोराने सोसायटी पार्किंग मधून चोरून नेल्याने परिसरात गोंधळ उडाला आहे. या दोन्ही घटना एका शहरात घडल्या असल्याने चोरांनी आपल्या चोरीची पद्धत बदलली असून मुलांच्या सायकली टार्गेट केल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता या सायकल चोरांना पकडणं हा मोठा आव्हान पोलिसांसमोर उभा आहे. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ. मॅक्सलाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे, हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे, जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICC पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं, ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात 1,000 प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.